विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दशकेमध्ये आपण भाषा आणि साहित्य यांची माहिती त्या ठिकाणी घेतली. मग साहित्य आपण बघितल्यानंतर या साहित्यामधून आपल्याला तेव्हाची जी परिस्थिती होती लोकजीवनाची त्याची माहिती मिळत असते. आणि या माहितीमधून आपल्याला प्राचीन भारत, भारतामध्ये चालत असलेला देशांतर्गत आणि इतर देशांशी असलेल्या व्यापारामुळे कशा प्रकारची समृद्धी त्या ठिकाणी होती ते आपल्याला दिसून येते. तर असं म्हटलं जातं की प्राचीन भारतात सोने की चिडिया भारत देशाला असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं, म्हणजे समृद्धी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नांदत होती. आणि समाज त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेला होता आणि या जातींच्या या व्यापाऱ्यांच्या काही संघटना होत्या. या संघटनांना श्रेणी असे म्हणत. आपण जर बघितलं तर सुरुवातीला वैदिक काळाच्या अगोदर वर्णव्यवस्था त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हती, मात्र उत्तर वैदिक काळापासून वर्णव्यवस्था त्या ठिकाणी आली. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी देशांतर्गत आणि इतर देशांशी असलेल्या व्यापारांमुळे त्या ठिकाणी काय झालं, व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. आणि हा जो व्यापार हा दोन मार्गांनी त्या ठिकाणी होत होता. पहिला मार्ग सागरी मार्ग, म्हणजे जहाजातून त्या ठिकाणी माल आणणे किंवा नेणे, आणि खुष्कीचा मार्ग म्हणजे त्या ठिकाणी जमिनीवरून त्या ठिकाणी मार्ग. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्यापार चालत होता. मग कोणकोणता व्यापार त्या ठिकाणी चालत होता या दोन्ही मार्गातून? तर तो जो व्यापार आहे तो हस्तिदंत, मौल्यवान दागिने त्या ठिकाणी, तलम कापड, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट त्या ठिकाणी नक्षीकाम केलेली मातीची भांडी, तर अशा पद्धतीनं तो व्यापार त्या ठिकाणी चालत होता. म्हणजे सुरुवातीपासूनच बघा, भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू त्या ठिकाणी निर्यात होत होत्या. निर्यात म्हणजे आपल्या देशातील ज्या जास्तीच्या वस्तू आहेत त्या दुसऱ्या देशांना त्या ठिकाणी विकणे, आणि आयात म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या देशांमधून आणणे. आपण त्याला काय म्हणतो, इम्पोर्टेड केलेल्या वस्तू, आयात केलेल्या वस्तू. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या प्राचीन साहित्यामधून तत्कालीन जे लोकजीवन होतं त्याची माहिती त्या ठिकाणी मिळत असते.